भाजपच्या ठाणे कोकण विभागीय ओबीसी जागर अभियान मेळावा बुधवारी संपन्न झाला. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजप गप्प बसणार नाही असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. भाजपच्या ठाणे कोकण विभागीय ओबीसी जागर अभियान मेळावा ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे संपन्न झाला. या मेळाव्याला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज आहिर, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ संजय कुटे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, कुमार आयलानी, नरेंद्र पवार, संजय केळकर उपस्थित होते. तर रायगड जिल्ह्यातून भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा पनवेल शहर मंडल अध्यक्ष रामनाथ पाटील, ग्रामीण मंडल अध्यक्ष अप्पा भागीत, खोपोली शहर मंडल अध्यक्ष सुनील नांदे, भाजप कामोटे शहर मंडळ अध्यक्ष रवी जोशी, भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, हिंदू रक्षा मंचच्या बीना गोगरी, वैशाली प्रजापती यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही तर केवळ महाराष्ट्रात गेले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय होतोय, तो दूर व्हावा यासाठी हे ओबीसी जागर अभियान आहे. मी बंधू भगिनींनो एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, आज खरं म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जागर याकरता आम्ही करतो की गेले अनेक वर्ष ओबीसीच्या समस्या आम्ही मांडल्या आहेत. या राज्यामध्ये मला आठवत 1,00,000 रुपये ओबीसीची नॉन क्रिमिनलची लिमिट होती. 1,00,000 रुपये पहिला संघर्ष मी केला, मी पहिला संघर्ष केला आणि पहिल्यांदा ओबीसीची 1,00,000 ची लिमिट ही 2,50,000 वर 2003 साली आणणारा हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आहे. आणि हा रेकॉर्ड आहे, विधानसभेचा रेकॉर्ड काढून बघा, त्यामध्ये माझ्या संघर्षानंतर माझ्या अर्जानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसीची नॉन क्रिमिनलची लिमिट ही 1,00,000 वर गेली आणि ती 4,00,000 वर गेल्यानंतर 8,00,000 वर आणण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाच्याच सरकारनं केलं आणि ओबीसी तरुणांना त्या ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम आपण केलंय. आज खऱ्या अर्थात संघर्षाची वेळ आहे या महाराष्ट्रामध्ये. आज आमचे 12 बंकेदार आहेत, यांना कुठली मदत हे सरकार करायला तयार नाही. 100 कोटी रुपये आपण दिले होते 12 बंकेदारांच्या इक्विपमेंट खरेदी करता, 1 पैसा देखील या सरकारने खर्च केला नाही, 1 पैसा देखील या सरकारने खर्च केला नाही. आज एवढा कोरोनाचा काळ आला, या कोरोनाच्या काळामध्ये 12 बलुतेदारांना 1 पैशाची मदत देखील या सरकारनं केली नाही. हे सरकार बोलखेवड्यांचं सरकार आहे, बोलखेवड्यांचं सरकार. रोज दिवसभर बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, याच्या पलीकडे काहीच करत नाही. पण मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शब्द देतो, जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही भाजपचा कार्यकर्ता झोपणार नाही, रस्त्यावर येऊन संघर्ष करेल आणि रस्त्यावर येऊन तो लढाई करेल. जोपर्यंत हे ओबीसी विरोधी सरकार झुकत नाही, जोपर्यंत हे सरकार ओबीसी हिताचे निर्णय घेत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी थांबणार नाही, तोपर्यंत ओबीसीचा जागर सुरूच राहील.